पुणे शहर जिल्हा मातंग समाजाच्या वतीने सत्यशोधक मुक्ता साळवे मुलींचे वसतिगृह सातारा रस्त्यावरील अण्णाभाऊ साठे वसतिगृहाच्या मागे करण्यात यावे अशी मागणी सचिव राहुल खुडे यांनी केली आहे. महानगरपालिकेकडून त्या जागेवर जलतरण तलाव बांधण्याचे काम चालू केले होते. या संदर्भामध्ये त्या ठिकाणी सबंत मातंग समाजाची अस्मिता असलेल्या सत्यशोधक मुक्ता साळवे या नावाने पहिले मागासवर्गीय विद्यार्थिनींसाठी वसतिगृह व्हावे अशी मागणी केली आहे. अन्यथा भविष्यात आंदोलन करू असंही यावेळी खुडे यांनी सांगितलं आहे. आपल्या महाराष्ट्राची आणि मातंग समाजाची अस्मिता असणारे पुणे शहरातलं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक सातारा रोड भिबीवाडी पद्मावती येथे पुणे शहर जिल्हा मातंग समाजाचे सचिव या नात्याने प्रामुख्याने माझी जबाबदारी म्हणून गेले अनेक वर्ष मातंग समाजचे अनेक कार्यकर्ते सामाजिक नेते व राजकीय लोक या स्मारकाच्या जागेसाठी अनेक वर्षे त्यांनी संघर्ष केला आणि ही जागा मातंग समाजा अस्मितेसाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी जागा त्यांनी मिळवली. त्यावेळेस महानगरपालिकेने आपल्या समाज बांधवाला असं सांगितलं की आज आमच्याकडे निधी कमी आहे, तर आम्ही पुढचं काम करून मागच्या जागेमध्ये स्मारकाच्या उरलेल्या जागेमध्ये वसतिगृह वाचनालय जेणेकरून समाज बांधवाला महाराष्ट्रामधनं येणाऱ्या प्रत्येक जाती धर्मातल्या मुलींना सत्यशोधक मुक्ता साळवे या वसतिगृहाचा MPS UPSच्या विद्यार्थिनींना त्याचा उपभोग झाला पाहिजे. आम्ही वारंवार पुणे महानगरपालिकेमध्ये पत्रव्यवहार केला, आमच्या बैठका झाल्या, त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की इथं स्विमिंग पूल होणार नाही. आमचं इथं ठराव असा आहे समाजाचा अनेक वर्षापासून प्रलित काम की इथं आम्हाला सत्यशोधक मुक्ता साळवे या नावाचं वसतिगृह महानगरपालिकेच्या वतीने जर झालं तर महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातनं येणाऱ्या ज्या मुली आहेत विद्यार्थिनी त्या कुठल्याही समाजाच्या असो पण त्या मुली आपल्या महाराष्ट्रामध्ये नाव लौकिक करतील पुणे शहरातल्या महानगरपालिकेच्या सत्यशोधक मुक्ता साळवे वसतिगृहाच्या माध्यमातून MPS UPSच्या परीक्षा देऊ शकतात. जर इथं BJPचे काही नगरसेवक मुद्दामून जर इथं घाट धरून आमच्या मातंग समाजाची अस्मिता असलेल्या जागेवर स्विमिंग पूलाचा घाट धरत असतील तर आम्ही रस्त्यावर उतरून आम्ही भारतीय जनता पार्टीच्या विरोधात रस्त्यावर आंदोलन करू. कारण आज आमची अस्मिता म्हणजे आमचा समाज, आमचं अण्णाभाऊ साठेचं स्मारक मुक्ता साळवे आमची अस्मिता आहे आणि अस्मितेला आपण धक्का लावत आहात असं मी सर्वांना आमचे पर्वती मतदारसंघाचे आमदार माननीय श्री सौ माधुरीताई मिसाळ यांना आम्ही नम्र विनंती करतो की आपण यामध्ये लक्ष घालावं. कारण आज आमच्या मातंग समाज अनेक नगरसेवक पर्वती मतदारसंघामध्ये आहे आणि आपल्या संघ आमचा मातंग समाज आजवर जुडलेला आहे तर आपण जाणून बुणून या समाजाला न्याय द्यावा आणि याला अस्मितेला धक्का न लावता ह्या विषयी तुम्ही त्वरित थांबावं आणि इथं मुक्ता साळव्यांचं स्मारक व्हावं अशी आम्ही आपणास नम्र विनंती करतो की आमच्या समाजावर कुठेही अन्याय करू नका. आजवर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी बलात्कार मातंग समाजावर, शिक्षणामध्ये अन्याय मातंग समाजावर, नोकरीमध्ये अन्याय मातंग समाजावर, फक्त मातंग समाजाला आजवर आश्वासन देण्याचं काम विरोधी पक्षांनी पण केलं, स्थानिक पक्षांनी पण केलं आणि केंद्रांनी देखील केलं. म्हणजे आमच्या मातंग समाजाचा पुरेपूर वापर फक्त तुम्ही तुमच्या राजकीय लोभापोटी करता. आणि मी पुणे शहरामध्ये राहणाऱ्या सर्व मातंग समाजाचे नेते, कार्यकर्ते, सामाजिक संघटना, माझी आजी नगरसेवक, आमदारांना आव्हान करतो, जर आपल्याला थोडी तर मातंग समाजाची अस्मिता असेल तर आपण ह्या कामासाठी महानगरपालिकेमध्ये आपण आहात. आम्ही आपल्याला निवडून दिले मातंग समाज म्हणून, तर आपण त्या मातंग समाज म्हणून त्या महानगरपालिकेमध्ये आपण माझा आवाज उठवला पाहिजे. भले आपण सत्तेधारी असो किंवा नसो, कारण ही जागा आपल्या अस्मितेचा विषय आहे.